कि राज्य निवडणूक आयोग याचा एक कोड ऑफ कंडक्ट आहे। निवडणुकीमध्ये प्रलोभन दाखवणं, लोकांवर दबाव तंत्र आणणं, मसल पॉवरचा उपयोग करणं, मनी पॉवरचा उपयोग करणं, मग राज्य निवडणूक आयोग नेमकं करतंय काय? हे जे आमदार आहेत त्यांनी विकासाला चालना दिली पाहिजे, विकास केला पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही। ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली तरी ती देखील बिनविरोध होण्याला काही असण्याचं कारण नाही, दुमत असायचं कारण नाही। परंतु निवडणूक ही लोकशाहीचं प्रतीक आहे, आपल्या देशामध्ये घटना आहे, परंतु हे आमदार घटना विरोधी बोलतायत, निवडणुकीचा कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन करतायत। त्यामुळं जे त्यांनी रोहित पवारांनी 30 लाखाचं जे बक्षीस जाहीर केले आहेत, हे लोकांना प्रलोभन देणार आहे, त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून जर अशा पद्धतीनं दबाव आणून राजकारण करत असतील आणि बिनविरोध निवडणुका घाटत असतील, तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांचे बळी गेलेत आणि त्यामुळं लोकशाही आली, आणि मग पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे जातो का काय देश, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय। आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी पैसे देतात, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अशाच होतील, नगरपालिका महापालिकेच्या होतील, खासदार आमदारच्या होतील, आणि मग आता हे टाटा बिर्ला हेच लोक त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आमदार खासदार होतील, तर देश कोण चालवेल? अशा पद्धतीनं बोलायचं एक, करायचं एक, आणि अशा पद्धतीचं प्रलोभन जे दाखवलंय त्याच्यामध्ये प्रोएक्टिवली राज्य निवडणूक आयोगाने ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे, आणि ही ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती दोषींवरती कारवाई केली पाहिजे। एक समिती गठित केली पाहिजे, समितीमार्फत चौकशी केली पाहिजे आणि चौकशी अंती त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पुन्हा फेरनिवडणुका घेतल्या पाहिजे जर दोषी आढळले तर। अशा पद्धतीचं चित्र आहे। पूर्वीच्या कालखंडामध्ये तासगावमध्ये तत्कालीन कैलासवासी आर आर पाटील हे गृहमंत्री असताना तासगावचे पंचायत समिती जिल्हा परिषदा बिनविरोध झाल्या होत्या। कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि त्या निवडणुका पुन्हा झाल्या, आणि तेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचं प्रतीक आहे। आणि म्हणून ह्याची गांभीर्याने दखल राज्य निवडणूक आयोग घेईल आणि संबंधितांवर कारवाई करेल, आणि लोकशाही सौहार्दाच्या आणि निपक्षपातीपणाने या निवडणुका पार पाडल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं ही मागणी आहे। आणि अनेक जणांच्या मनामध्ये हे आहे, परंतु याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोग दखल का घेत नाही असा देखील लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण